मध्ये तुमचं किटकॅट मम्मा डेली ब्लॉग मध्ये तर पहा मी आज साफ करून घेणार आहे जी ही स्टीलची रॅप आहे ही दोन दिवसात नाही पण जळून ना भरपूर खराब झालेली आहे बघा तर आता मला ही रॅप साफ करून घ्यायची आहे त्याच्यासाठी ना मी एकदम रॅप संपवण्यासाठी एक छान मस्त सिक्रेट वस्तू वापरणार आहे तर ती तुम्हाला मी दाखवते काय वापरणार आहे तर चला मग आता आपल्या रॅप मधले सगळे भांडे आपण खाली काढून ठेवूया आणि आपल्या कामाला सुरुवात करूया पहा फ्रेंड्स तर आपल्याला हे भांडे आता खाली करून घ्यायचे एक एक करून पूर्ण हे भांडे खाली करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते मी कशी कशी साफसफाई केली आणि कसं कसं रॅक घासलेलं आहे तर भांडे आताच घासले तर भांडे काही घासणार नाही मी देवाची पूजा वगैरे माझं सगळं झालेलं आहे आणि आता मला करायची इथली साफसफाई आज दुपारचा वेळ आहे बघा तर त्याच्यासाठी मी एक सिक्रेट अशी ही वस्तू वापरणार आहे ती म्हणजे कोलगेट तर मी कोलगेटचा वापर करणार आहे आणि मी ह्यात सर्फ एक्सेल घेतलेलं आहे हे आहे स्क्रबर तर त्याने मी आता ही रॅक साफ करून घेणार आहे आणि दुरून वाटत नाही पण पहा रॅक भरपूर म्हणजे आपली घाण झालेली आहे आणि तिला चांगल्या प्रकारे साफ करून घ्यायचं आहे आपल्याला पण प्लीज हाताची काळजी घ्यायची कारण की ना ह्या स्टीलच्या रॅकने हातं भरपूर कापतात त्याच्यामुळं आपल्याला हाताची पण काळजी घ्यायची तर मी आता हे इथल्या इथेच साफ करून घेते पहा फ्रेंड्स मी कोलगेट काढून घेतलेलं आहे थोडंसं आणि त्याच्यामध्ये अगोदरच सर्फ एक्सेल पावडर तर घेतलेलंच मी स्क्रबर तातं हे सगळं मिक्स करून घेणार आहे कोलगेट आणि निर्मा एकत्र करून घेत आहे आणि आता एकदा आणखी एकदा घासून घेणार आहे ज्या आतमध्ये बारीक बारीक पाईप वगैरे होते ना ज्या नळ्या वगैरे बारीक बारीक आहेत
त्या काळजीपूर्वक मी घासून घेतले आतमधल्या, कारण की त्याच्यामध्ये ना जास्त मळ बसतो पण तो दिसतही नाही आणि थोडंसं मेहनत लागते, पण तिथे मी काळजीपूर्वक करून घेतलं, हाताला नाही लागणार याची पण काळजी घेतली बघा, आणि छान निघाला, तिथलं पण पूर्ण डाग वगैरे निघाले. पहा फ्रेंड्स, अगदी चकाचक आपला रॅक पूर्ण झालेला आहे. मी पूर्ण छान स्वच्छ एकदम पुसून घेतलेला आहे व कोलगेट छान मस्त निघालेला आहे बघा. आणि मी खूप चांगलाच चांगला म्हणजे पुसण्याचा आणि साफ करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की हे जे कामं आहेत ना हे एखाद्याच वेळेस होतात, आपण दररोज करत नाही, त्याच्यामुळे मी खूप काळजीपूर्वक साफसफाई केली. पहा, मी एकदा शेवटी कोरडं पुसून घेते पूर्ण, आणि आता मी पेपर आहेत बघा, ते पेपर रॅकवर टाकून घेते. रॅक हा संपूर्णपणे आपला वाळलेला आहे आणि आता मी त्याच्यावर पेपर टाकून देते व त्याच्यानंतर मी सगळे भांडे व्यवस्थित जागच्या जागेवर लावून घेणार आहे बघा. तर अशा प्रकारे मी आज रॅकची पूर्ण साफसफाई केलेली आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. फ्रेंड्स, मग मी मस्त आता सगळा रॅक वगैरे छान स्वच्छ केलेला आहे पुसून, आणि पहा भांडे वगैरे सगळे जागच्या जागेवर लावलेले आहेत. तर टिप डब्बे वगैरे, ग्लास वगैरे सगळं व्यवस्थित पेपर वगैरे करून घेत लावलेलं आहे. पहा, स्वच्छ निघालेला आहे एकदम रॅक असा, आणि त्याला आता मी जागच्या जागेवर छान जमवलेलं आहे. हे इकडे दुसरे डब्बे आहेत मोठेवाले, ह्या भरणे आहेत सगळ्या.